ऐका माई बाप, या जगामध्ये जगत असताना दोन राज्यांना या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे, एक राम राज्य आणि दुसरं म्हणजे स्वराज्य. पण खरं सांगू, राम राज्य हे माझ्या रामचंद्र प्रभूंचं आहे, तर स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. खरं सांगू, जर आज छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते, स्वराज्य झालं नसतं, तर राम राज्य आम्हाला बघायला भेटलं नसतं. काशी की कला जाती ती, मथुरा में मैचत बनती ती, एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती ती. अरे माझा राजा होता या महाराष्ट्राच्या भूमीवर, या महाराष्ट्राच्या भूमीवर पाच सुलतानी फौजा थैथै करत नाचत होत्या, आणि त्यावेळेस स्वराज्याचं निर्माण करण्याचं काम जर या जगाच्या पाठीवर कुठल्या देवानं केलं असेल, तर त्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून सांगू का, राम राज्य आपल्याला बघता आलं, कारण स्वराज्य माझ्या शिवाजी महाराजांनी उभं केलं. म्हणून शिवाजी महाराजांकरता एक नमन, धन्य धन्य शिवाजी सूर. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. माणसाला नाचायचं असेल तर त्यांनी कीर्तनात नाचावं, लग्नात नाही. गोड आहेत पोर. ऐका, माझा छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीच्या दिवशी त्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला, आणि मग थोडासा साऊंडवाल्यांनी आम्हाला इको दिला. आणि शिवनेरी किल्ल्यावर माझा देव जन्माला आल्यानंतर कसा दिसत होता, या जगातला सर्वात सुंदर, सर्वात तेजस्वी, सर्वात गोंडस बाण त्या शिवनेरी किल्ल्यावर माझ्या जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला. आणि माझ्या दादाची, माझ्या रायाची किमया बघा, आणि माझ्या राजाचं कर्तृत्व बघा. या औरंगजेबासारखा राक्षस सुद्धा घाबरत होता, आणि मग शाहिरानं म्हणावं, औरंगजेब काप थरथरा हे. तो कवी छत्रपतींचा जन्म बघून तिथलं वर्णन येत
तुम्हाला आम्ही काय बोलतोय, करा हात वरती, द्या महाराज नगाळा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बावली ज्ञानेश्वर, बावली ज्ञानराज, बावली ज्ञानेश्वर, बावली ज्ञानराज, बावली ज्ञानेश्वर.